केडेमच्छिंद्र तालुका वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील स्मारकामध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण नामदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली देशातील लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबून व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा देशात लोकशाही बचाव चळवळ उभा करावी लागेल असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते आमदार मोहनदादा कदम, क्रांती अग्रणी जी डी लाड यांचे चिरंजीव आमदार अरुण अण्णा लाड, तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी, राजाराम बापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, उद्योगपती सर्जराव यादव, तहसीलदार प्रदीप उबाळे, ॲडव्होकेट क्रांती मोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. नामदार पाटील म्हणाले, ज्या साहित्यिकाच्या वर देशविघातक संदेश पसरविल्याचा आरोप केला होता त्याचे तुरुंगात निधन झाले. त्यांच्या संगणकाच्या हार्ड डिस्क पृथक्करणासाठी अमेरिकेस पाठवली होती. त्यामध्ये या व्यक्तीने हे मेल पाठवले नसल्याचे सिद्ध झाले. तांत्रिकदृष्ट्या फसवण्याचे, अटक सत्रातून दबाव टाकण्याचे प्रकार देशात सुरू आहेत.